तुम्ही गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमामध्ये अशी घोषणा केली होती की बिरसा स्मारक झाल्याशिवाय मी इथं निवडणूक लढवणार नाही, ते बिरसा स्मारकाचं कुठं आली? बिरसा मुंडाचं स्मारक मी हे 100% उभा करणार आहेत. ते कुठं उभा करणार आहेत, कसा उभा करणार आहेत हे मी त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करणार आहे. आणि ते फक्त हवेत घोषणा असणार आहे, त्याच्यावर आम्ही काम सुद्धा केलं आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही तुमची राजकीय भूमिका जाहीर करणार का? नाही, माझी राजकीय भूमिका डे वनला जी आहे तीच माझी राजकीय भूमिका आहे. शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजित दादा हे माझे दोन्ही अत्यंत हृदयातले नेते आहेत. वल्लभशेठ बेनके साहेबांची राजकीय जीवनाची सुरुवात शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झालीच, आणि तदनंतर शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजित दादा हे माझे नेते राहिलेले आहेत. ते दोघांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे, त्याच्यात कुठली फूट नाही असे दोन्ही नेते सांगतात. म्हणून आपल्या विचाराचा विचलितपणा होऊ नाही देणार. जी न फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे जे म्हणत आहेत त्याच्यात राहणंच मी पसंत करेन. मला शरदचंद्रजी पवार साहेब पण आदरयुक्त आहेत, अजितदादा पवार साहेब पण आदरयुक्त आहेत. ते ज्या ज्या वेळेस दोन्ही नेते मला जे जे सांगतील त्या पद्धतीने पुढे जाण्याची मी निश्चित प्रकारे भूमिका घेणार आहे. मी माझ्या अ निवडावं का ब निवडायचं याच्यात अजून मी निर्णय घेतलेला नाही आहे. मला शरदचंद्रजी पवार साहेब पण पाहिजे, अजितदादा पवार पण पाहिजे, आणि माझी आणि माझ्यासह इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांचे असं मत आहे, कुठल्या दिशेने जायचं याच्यापेक्षा आपण सर्वांनी एक संघ राहायला पाहिजे, हीच माझी भूमिका असणार आहे.